बोलाना पटापटा, जरा रेंज बंदी आकी। हाँ नहीं नहीं वही नीचे टेंशन घेऊ नका तुम्ही। अव कच्चा लिंबू आहे ती कच्चा लिंबू, आणि एकदा का त्या नकोशा वहिनीला घराबाहेर काढलं की मग काय आपलंच राज्य। तुम्ही राजा तुम्ही राजाभाऊंचं फोन आलं की कळवा मला। हां वय ठेवू का? हां ठेवती ठेवती। ही बॅग शेखरच्या गळ्यात एकदाची बाजूला झाली की तू बघस कशी पोरींची रांग लावती आम्ही। आय अगं तू कशा पाई टेन्शन घेतलेस, आहे ना माझ्यावर सोपी समज। हो आई अगं खूप प्रेम करतात माझ्या, एवढं करतात ना की तुझी आठवण पण येत नाही। हो अग सासूबाई तर म्हणतात काही काम करूच नकोस। ठीक आहे साडी रोहिणीची हाय लई भारी हाय, तिच्या नवऱ्याने अगदी कौतिकाने दिली तिला, समजलं काय? आणि मशिनीत नाही घालायची, हाताने धुवायची। सॉरी बाप्पा। रोहिणीताई हां काय शोधताय? कुठं काय काय नाही नाही म्हणजे थोडी भूक लागली होती म्हणून बघत होते काय हाय का। तुम्ही कॉफी पिणार का? मी मस्त कॉफी करते। चालल चालल। घ्या ना ताई घ्या। साखर कमी टाकली। कशी झाली आहे कॉफी? मस्त आहे ना? वय ही ना काही ऐकलं तर नसल ना, नाही तर बाण सुटायच्या आधीच वध व्हायचा। काही म्हणाला? अहो कसला विचार करताय ताई, तुम्हाला माहितीये कॉफीमुळे बायकांची फिगर छान राहते, तशी तुम्हाला फारशी गरज नाहीये कॉफीची, तुमची फिगर मस्तच आहे। असं वय बर तू इकडे कशी आली? नाही नाही हो खोलीत बसून बसून खूप बोर झाले होते, म्हटलं जरा पाय मोकळे करून येऊ। तुमच्या घरून फोन आला होता ना? मी सहज विचारते भाऊजींशी बोलत होतात का? वय वय